वृद्ध निराधार महिलेचे निधन। काही महिन्यापूर्वी वृद्ध निराधार महिलेची व्यवस्था निराधार केंद्रात हेल्प निधीच्या माध्यमातून करण्यात आली होती। त्यांच्या पायाला काही दुखापत असल्यामुळे त्यांचा आजार बळावला। लागलीच केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्या निराधार महिलेला पुढील उपचारांसाठी जिल्हा इस्पितळात दाखल केले होते। दुर्दैवाने आज त्या वृद्ध महिलेचे दुःखद निधन झाले। निराधार केंद्रातील शंकर यांनी समाजसेवक सुरेंद्र अंगुळकर यांच्याशी संपर्क साधला व पुढील अंत्यविधीचे सोपस्कार करण्यात त्यांना विनंती केली। त्यांच्या विनंतीला होकार देत सुरेंद्र शिवाजीराव अंगुळकर फाउंडेशनच्या माध्यमातून त्या आजीच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च उचलला। तसेच पर्यावरण पोषक अशा शेंगा व सोयाबीन तेल काढून आलेल्या वेस्ट ब्लॉकचा एक प्रयोग म्हणून अंत्यविधीसाठी वापर करण्यात आला आणि तो यशस्वी ठरला। याप्रसंगी सुरेश मांडवकर व भरत नागरोळी उपस्थित होते। आज हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून जुने बेळगाव येथील जे निराधार केंद्र आहे त्या केंद्रातील आजी इंदिरा रामचंद्र पाटील यांचं दुःखद निधन झालं सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारांती। तर त्यांचा अंत्यविधी उरकण्यासाठी आश्रमातील शंकर सरांनी आम्हाला संपर्क साधून पुढील अंत्यविधीसाठी आमच्याकडे मदत मागितली। त्यावेळेला आम्ही गौरी गजबर मॅडम तसेच माधुरी मॅडम यांना फोन करून त्यांनी जो नवीन प्रकल्पांतर्गत जे शेंगा व इतर धान्यांचं तेल काढल्यानंतर जे उरलेला वेस्ट राहतो त्यापासून काही ब्लॉक केलेले आहेत व त्या ब्लॉकपासून इको फ्रेंडली या प्रकारात लाकूड कमीत कमी लाकूड वापरून त्या प्रकाराने यांचा अंत्यविधी उरकण्यासाठी आम्ही आज इथं त्या प्रकारावर करत आहोत आणि त्याचं उत्तम आम्हाला हे दिसत आहे व पुढील ह्याच्यातही हे वापरण्यास शक्य आहे हे दिसून आलेलं आहे। तर त्यासाठी माधुरी पाटील व गौरी गजबर यांना मनपूर्वक धन्यवाद। तसेच ज्या वारलेल्या इंदिरा रामचंद्र पाटील या आहेत तर त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरशी चरणी प्रार्थना। या कामी आमच्याबरोबर आमचे सहकारी भरत नागरोळी यांचा आम्हाला या कामासाठी हातभार लागला त्याबद्दल आम्ही या आजींना आमच्या हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून तसेच श्रीराम सेनेच्या माध्यमातून त्यांना ईश्वरचरणी एक चांगलं स्थान भेटून त्यांना चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद।